श्रीराम रामकथा प्रियांजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे. गज नकराचा भगवान विष्णूंनी उद्धार केलेला आहे आणि गजनकराचा जो देह आहे तो गरुडाला खाण्यासाठी दिलेला आहे. तर भूभृंगाचा भूभृंग भक्षण करत असताना ग्रासो ग्रासी हरिनाम स्मरण करत भोजन कृष्णार्पण केले. नकराचे भोजन ब्रह्मार्पण, गजेंद्राचे भक्षण करताना भोक्ता ऋषिकेश आहे असं समजून अतिशय सावधपणानं हरिनाम घेत भोजन केले. अतिशय तृप्त झाला. अशा तऱ्हेने हृदयी भोक्ता आत्माराम आहे असं केलेलं कर्म परब्रह्म होते, भोक्तेपणही त्याला नाही. एवढा मोठा भार घेऊन अंतराळी भ्रमून भागला आणि भोजन तृप्तीनं त्याला निद्रा आली. लंकेच्या भाग्यानं भगवतभक्ताची पदे लाजली. गरुडाची नखे लंकेमध्ये अत्यंत खोल रुतून त्यातून पर्जन्याचे पाट वाहताना त्रिकूट झाले. कुबेराची अलकावती नगरी रावणाने हिरावून घेतली. रावणाला लंकापती केले. स्वतः प्रजापतीनं विश्वकर्म्याला बोलावून लंकाभुवन निर्माण केले. त्रिकूटातून जाण्याचा मार्ग अतिशय दुर्गम केला. गरुडानं आणलेल्या प्रचंड विस्ताराच्या सुवर्णशाखा बराच काळ पडून त्यावर शेवाळे धरले. हनुमान वायू व प्रलयाग्नीने जेव्हा लंका जाळली तेव्हा सर्व शाखा हेममय होऊन त्याचा रस हेममय रस वाहू लागला आणि सर्व लंका सुवर्णमय दिसू लागली. तेव्हापासून सुवर्णलंका असं नाव पडलं. लंका जाळून शीघ्र गतीने सीतेपाशी येऊन साष्टांग नमन केलं आणि तीव्र गतीने श्रीरामाला भेटायला आज्ञा मागितली. आपल्या स्वामीला भेटायला अति उल्हासानं त्याचे बाहू थरथरू लागल्या. स्फुरण आलं. आकाशामध्ये कपिपुच्छ तळपू लागलं आणि मन श्रीरामापाशी श्रद्धा सीतेच्या पायापाशी ठेवून सीतेची आज्ञा पुष्ण्यास एकाग्रतेने तिष्ठत उभा राहिला. हे पाहून जानकीच्या चित्ताला अत्यंत उल्हास येऊन म्हणाली, लंकानाथाला मारायला शीघ्र रघुनाथाला आणावे. मार्गी तुला कोणतेही विघ्न बाधू शकणार नाही असा आशीर्वाद देते. सीतेचे चरण बंधून हनुमंतांना उड्डाण केलं. पुढे श्रीराम दर्शन होईल. या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील गजेंद्रोद्धारण हनुमंत श्रीराम दर्शन दर्शनागमन नाम 22वा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 23वा. लंका दहन करून श्रीरामांना भेटण्यासाठी सीतेची आज्ञा घेऊन त्वरेने निघाला. वेगाने सागर उल्लंघन जाण्यासाठी चौफेर अवलोकन केलं. तो त्याला तिथं अरिष्ट नावाचा गिरीवर दिसला आणि अरिष्ट पर्जन्याचं वर्णन असं आहे की दश इंद्रियांना विक्षेप आणून शतयोजने पर्वताची रुंदी ऊर्ध्व दिशेला आणि शतयोजने वासना विस्तार हनुमंताला जागृती सुषुप्त स्वप्न आणि सुषुप्तीमध्येही श्रीराम स्मरण होते. त्यामुळं तो अरिष्टाच्या माथा चढून लाथा मारू लागला. हनुमंताच्या नामाचा नेट उड्डाणाचा कडकडाट आणि अरिष्ट पृथ्वीमध्ये वृक्षशिखरासकट भूमीमध्ये रुतला. भगवत भजन महिमाचं ब्रीद रघुनाथाच्या भजनानं हनुमंताला साजेसे आहे. भगवत भजनानं सर्व अरिष्टांचे निर्दाळण होते. परमभाग्याने मनुष्य जन्म मिळतो. त्यात शुद्ध सत्वगुणाची सत्ववृत्तीने ब्राह्मणाचा जन्म मिळतो. त्यांनी मुक्तत्वाचा अभिमान बाळगून वाघनिपुण असून भगवत भजन केले नाही तर अधःपतन होते आणि जन्ममरणाच्या येरझरा घालाव्या लागतात. रामनामाच्या निजशक्तीने भक्त विघ्नांच्या माथा चढून विघ्न निर्दाळन रामनामामध्ये नित्य सुख पावतात. जशी पक्षिणी पिलाच्या मुखामध्ये चारा घालून पिलांचं पोषण करते तसा भगवंत अहनिर्देश अहर्निश आपल्या भक्तांचं रक्षण करतो. सर्वांभूती भगवद्भाव ठेवल्यानं विघ्नांमध्ये विघ्नत्वाचा अभाव निर्माण होऊन विघ्न स्वतःच देव होऊन जातं. हनुमंताच्या रामनामामुळं अरिष्ट पर्वताची रांगोळी होऊन परब्रह्मामध्ये लीन झाला. अरिष्टाचं भाग्य अत्यंत थोर म्हणून हनुमंतानं पादप्रहार करून उद्धार केला.
श्रीराम भजनानं हनुमंत जगदुद्धार करू लागला. पर्वत पायाकळी पायातळी दडपल्यामुळं तेथील सर्व विष गरळ ओकून पाताळामध्ये गेले आणि पर्वतावरील श्वेत पीत आरक्त धातू सांडून वसंत ऋतूतील फुलांच्या शोभेप्रमाणे निज शोभात शोभू लागली. अभ्रे बाहूमुळे कपीच्या वक्षस्थल अंजली अडकली आणि ते उत्तरीय वस्त्राप्रमाणे भासू लागलं. सर्वांगाला घनश्यामता येऊन श्रीराम रूपाशी सारुप्यता आणि महेंद्रगिरी पर्वत चढून हनुमंताला हर्ष कोंदला. प्रणयकालाच्या प्रलयकालाच्या मेघाप्रमाणे भुभुक्कार करू लागला. श्रीरामचापातून शर सुटल्यामुळं सागर उल्लंघन करताना पाहून सुरासर विस्मित झाले. त्याचा नाद सागर आणि गगनामध्ये कोंगून हा अत्यद्भुत गजर ऐकून जांभवंत वानरांना हनुमंत सीताशुद्धी करून पहिलं तरी आला आहे हे दूतचिन्ह सांगू लागला. हे ऐकून समस्त वानर आल्हादाने नाचू लागले, हात जोडून स्वागतासाठी उभे राहिले. फळ फुलांनी महेंद्रगिरीचे वृक्ष सुशोभित होते. मनोवेगाहून वेगानं मारुती वानर तिथे उभे होते. तिथं आला. श्रीराम नामस्मरणामुळं त्याला धाप नाही, घाम नाही, कफ नाही. श्रीरामाच्या बाणाप्रमाणे संपूर्ण कार्य साधून परत आला. हनुमंताच्या श्रीराम जयराम जय जयरामाच्या गर्जनानं आकाश आणि वानरांच्या गर्जनानं गिरीकंदर महेंद्र पर्वत दुमदुमला. वानरगणही श्रीराम नामस्मरण करता आहेत हे पाहून हनुमंतानं अत्यंत हर्षानं सर्वांना लोटांगण घातलं. प्रेमानं सर्वांच्या चरणानं वंदन केलं. सर्वात वृद्ध गुरु जांबवंत म्हणून पहिला त्यांना नमस्कार आणि अंगद राजकुमार त्याला दुसरा नमस्कार केला. मानाप्रमाणे नमस्कार केले. सर्वांनी हनुमंताला पवनपुत्राला सन्मानाने मध्ये बसवून सभोवती वानर बसले. सीताशुद्धी कशी केली हे उत्सुकतेनं ऐकण्यासाठी बसले. सर्वांना पूज्य अशा जांबुवंतांनीही हनुमंताचं पूजन केलं. अत्यंत आल्हादानं सीताशुद्धी सांगू लागला. लंका नगरी सागरामध्ये वसली असून तिथं रावण राज्य करतो. तिथं अत्यंत दुर्घट असे राक्षस असून प्रवेश करणं अत्यंत अवघड आहे. रामनाम घेऊन उड्डाण केलं. त्रिकुटामध्ये रावणाच्या सर्व गृहामध्ये सीतेचा शोध घेतला. अशोकवनामध्ये सीता सापडली. तिनं मला खून म्हणून मस्तकमणी देऊन पाठवले आहे. ते पाहून सीता भेटल्याच्या आनंदामध्ये श्रीरामनामाचा गजर करत अत्यंत हर्षानं सर्व वानर भुभुक्कार करू लागले. सर्व वानर हर्षोद्रेकाने सीता सुंदरी सापडली म्हणून वृक्षांवर पर्वतांवर आनंदाने नाचू लागले. सीतेच्या मस्तकमणी पाहून कौतुकानं शेपटीवर करून उड्डाण करत एकमेकांना गुदगुल्या वाकुल्या दाखवत धक्का देत काही गर्जना करत काही रामनाम तर काही भुभुक्कार करू लागले. हनुमंताला कोण पहिला नमस्कार करतो म्हणून उड्या मारून मोठ्या मोठ्या उड्या टाकून चरणी माथा ठेवीत सर्वजण हनुमंताची स्तुती करू लागले. ज्ञानश्रेष्ठ युवराज अंगद नळ नीळ जांबवंत गज गवय गवाक्ष आणि सर्व वानरांच्या मध्ये बसलेल्या हनुमंताचे सर्वांग घामानं जर्जर झालेले पाहून घायानं जर्जर झालेले पाहून वानरांना विस्मय वाटला. आणि एवढा वज्रदेही हनुमंतानं सीताशुद्धीसाठी कसं युद्ध केलं, त्याला सहाय्य कोणी केलं, एवढे अंगावरती ओरखडे आले आहेत ते समस्त वृत्तांत आम्हाला सांग अशी विनंती अंगदाने हनुमंताला केली. अंगदाचं शुभवचन ऐकून हनुमंत हास्यवदनानं सीताशुद्धीची थोडक्यात कथा गौरवानं सांगू लागला. हनुमंत सर्व वानरांना सीताशुद्धी कशी केली हे अतिशय आनंदानं आणि गौरवानं सांगता आहेत. अति दुर्धर लंकादुर्ग भोवताली दुस्तर समुद्र त्यामध्ये लंकापूर हे रावणाचं नगर. तिथं जाताना मला परम कष्ट झाले परंतु केवळ रामनामामुळेच सर्व संकटांचं निरसन झालं. रावणाचे भुवन त्यामध्ये राणी वसा त्यापेक्षा गहन असं अशोकवन तिथं सीता सापडली. या सर्व ठिकाणी अत्यंत दारुण अकराळ विक्राळ राक्षसांचा पहारा होता की तिथं वारा जायला सुद्धा
वाट नव्हती. अनेक संकट सोसून सीता दृष्टीला पडली, पण अनेक राक्षसांच्या पहारामुळं भेट होऊ शकली नाही. म्हणून मी एका वृक्षाच्या डाळ्यामध्ये लपून बसलो. सीतेचे अत्यंत दुःखद असं दर्शन झालं. ना तिला अंथरूण ना पांघरूण, एकच अत्यंत मलिन वस्त्र नेसून, ना स्नान ना भोजन, उपवासानं अत्यंत कृश झालेली, वेणीच्या जटा झालेल्या, मंगल स्नान नाही, परंतु धन्य ती सीता सती, जिला रामभजनामध्ये अत्यंत प्रीती, जागृती, सुषुप्ती, स्वप्नातही श्रीरामस्मृती विसरली नाही. अत्यंत सावधानतेनं श्रीरामस्मरण करताना वृक्ष, वल्ली, तृण, पाषाणही श्रीराम भजन करू लागले. धन्य सीतेची रामभक्ती, जिच्या सर्वेंद्रियांना श्रीरामस्फूर्ती आहे. सर्वांभूती राम पाहून त्रिजगतामध्ये रामनाम केलं अशी तिची सहज स्थिती असून तिला श्रीराम भेटीची अत्यंत आसक्ती होती. माझ्याकडं अत्यंत काकुळतीला येऊन रघुपतीची भेट घडव, तेव्हा मी तिला गुह्य गोष्ट, रघुनाथालाही तुझी अत्यंत आवड असून त्यानं मला तुझ्या शुद्धीसाठी पाठवलं आहे आणि खून म्हणून मुद्रिका दाखवली, आणि ते पाहून अत्यंत हर्षानं माझी पाठ थोपटली आणि शीघ्र जाऊन रघुनाथाला आणावे. तेव्हा मी येताना खून म्हणून मस्तक मणी घेतला आणि शीघ्र धावत तुमच्यापाशी आलो आहे की मी सीतेला शोधले याचा विकल्प राहू नये. आता आपण रघुपतीला सांगू, तेव्हा अंगद, तुझ्यामुळे श्रीरामाचा प्राण वाचला, धन्य तुझं जीवित्व. हनुमंता एवढा वज्रदेही हनुमंत त्याच्या अंगावरती अनेक शस्त्राघात पाहून जांबवंत म्हणाला, तुझी क्रूर आणि कपटी रावणाची भेट कशी झाली, सीता संकटामध्ये कशी भेटली, या सर्व गुह्य गोष्टी आम्हाला सांगाव्यात. तू इंद्रजीताला गांजवलंस, तो पुरुषार्थ तुझा पिता पवन निळाला एकांतामध्ये सांगत होता. तुझ्या समुद्रोल्लंघनाची कथाही कृपा करून आम्हाला सांग. स्वमुखी कीर्ती सांगू नये आणि स्वामी रघुपतीनं विचारल्यावर ती लपवू नये, आणि लपवलं तर दूषण लागतं, त्यामुळं काय करावे. अशा संकटामध्ये मारुती पडला तेव्हा त्यानं ब्रह्माचे चरण वंदून विनंती केली की लंकेमध्ये काय घडलं याचा समस्त वृत्तांत पत्र लिहून मला द्यावा. माझा पुरुषार्थ आणि ब्रह्माच्या हस्ते लिहिलेला रघुपती सत्य मानेल. हनुमंताचं वचन ऐकून चतुरानन हसला आणि परमप्रीतीनं आलिंगन देऊन पत्र लिहिलं. आणि वीर, शूर, गुणगंभीर, समयोचित विचार जाणणारा हनुमंत अशी स्तुती लिहून हनुमंताच्या हाती दिलं. ते घेऊन सीतेला वंदन करून अत्यंत उल्हासानं उड्डाण करत वानरांच्याकडे आला. ते ब्रह्मलिखित श्रीरामा वाचून त्याचा अर्थ कोणाला कळणार नाही म्हणून तो तसेच ठेवले आणि मध्ये श्रीरामाला बसवून सुग्रीवादी कपिपती बसवून ते पत्र सौमित्राच्या हाती देऊन अर्थासह वाचन करावे असे सांगावे. ही युक्ती सर्वांना मान्य होऊन सीता शुद्धी सांगून आता रघुनाथाची भेट घ्यावी असा विचार करून अवघ्या वानरांचा भार जय जयकार करत श्रीरामचंद्र भेट हे लक्ष ठेवून उठला. आता हनुमंताला रामदर्शन होऊन अवघे गगन आनंदानं ओसंडून श्रीराम सुखसंपन्न होईल. या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील सीताशुद्धी हनुमत गमनम नाम 23वा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 24 हनुमंतवीर वानरांना सांगतो आहे, सीता अत्यंत तेजस्विनी असून तिनं आपल्या कोपाग्नीनं राक्षसांची वीर्य शक्तीच भस्मसात केली आहे. एवढी रावणाची शक्ती ती सुद्धा सीतेनं भस्मसात करून आता केवळ पतीला यश द्यायचं म्हणून सीतेनं रावणाला जाळलं आणि रामाने मारलं. अशा तऱ्हेने लंकेमध्ये सर्व राक्षसांचा नाश होईल. हनुमंताचे वचन ऐकून अंगदाला अत्यंत स्फुरण आलं आणि म्हणाला, सीतेच्या आधीच दशाननं जाळला आहे, आता आपल्याला त्याला मारण्यामध्ये कसले भय. हनुमंतानंही अनेक राक्षस मारून भय निर्माण केले आहे. इंद्रजीत धड ना जिवंत ना मेलेला असा झालाच आहे.
तेव्हा मी एकटा रावणासह कुंभकर्ण, इंद्रजित प्रधान सेनापती सर्व राक्षसांचा वध करून आपण हनुमंतासह तिथं गेलो तर धाकानेच अर्ध मेले होतील. सीतेला घेऊन विजयाची गुढी स्वानंदानं उभारून सीतेला रामापुढे नेऊन रामाची श्रेष्ठ भेट देऊ. सीता शुद्धीसाठी जाऊन बरेच दिवस झाले, तेव्हा रिकाम्या हातानं जाणं बरं नाही. कपिपती सुग्रीवही क्षोभेल, तेव्हा माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, सीतेला घेऊनच रघुनाथाला भेटायला जावं. अंगदाला आलेलं हे स्फुरण आणि त्याचे प्रताप वचन ऐकून त्याचे समाधान करण्यासाठी जांबुवंत त्याला पूर्वीच सर्व गोष्टी ठरलेल्या आहेत ते सांगू लागला. श्रीराम सुग्रीव आज्ञेनं आपण दक्षिणेकडे जाऊन 1 महिन्यामध्ये सीतेचा शोध घ्यावा असे सांगितले होते. रावणाला मारून सीतेला आणावे अशी रामाज्ञा होती. नाही तसे केले तर श्रीराम आणि सुग्रीवाला दारुण कोप येईल. श्रीरामाने स्वतः रणामध्ये रावणाला मारून सीतेला सोडवू अशी शपथ घेतलेली आहे आणि हाच विचार हनुमंतानं केलेला असावा. श्रीरामाज्ञेची मर्यादा ओळखणारे हनुमंत धन्य आहे. हे ऐकून अंगदानं जांबुवंताला वंदन करून आपण वीर शूर विवेकी आहात म्हणून स्तुती केली. जांबुवंताचं वचन ऐकून समस्त वानर रघुनाथाला सीताशुद्धी सांगण्यासाठी अत्यंत उतावीळ झाले आणि आनंदाने टाळ्या पेटत रामनामाचा गजर करत उड्डाण करू लागले. अत्यंत उल्हास आणि आल्हादानं विविध कपिकुळं जात असताना वाटेत मधुवनाचा सुगंध आला. तोंडाला लाळ सुटून त्यासाठी तळमळू लागले. सुग्रीवाचं वन असून अत्यंत कडक पहारा होता, तेव्हा रघुकुळ टिळक सर्वात्मा आणि सर्वज्ञ आहे आणि म्हणून त्याला प्रार्थना करू म्हणून हनुमंताला विचारू लागले. हनुमंत, जांबुवंतांनी अंगदाला विनंती केली, तुझ्या पित्याच्या या वनातील आम्ही सर्व मध भक्षण करू का? अतिवेगाने येताना सर्व वानर थकले आहेत. तेव्हा अंगद म्हणून तुझ्यासाठी मी माझे जीवतही घेईन आणि मधुवनाची काय कथा, या माझ्या पित्याच्या वनामध्ये माझीही सत्ता आहे, इथं यथेष्ट मधुपान करू देत. अंगदा, तू वीर धीर महाशूर उदार कीर्ती राजकुमार आहेस अशी स्तुती करून वनातील सर्व वनकरांना हकलून देऊन यथेष्ट मधुपान करत नाचू खेळू लागले. तेथील वनपाळ वनाधिपती दक्षिण मुखाकडे सर्व वानरांनी अत्यंत त्रास दिला. मारहाण केल्यामुळं सर्व अंग सुजली आहेत आणि दुःखाने विवळू लागले. तेव्हा दधीमुख अत्यंत क्रोधायमान होऊन अंगद राजसूत असला तरीसुद्धा हनुमंत जांबवंत आप्त असले तरी त्यांनी राजाज्ञा मोडली आहे, त्यांना वनपाळांना दंडिले आहे. मीही त्यांना दंडीन म्हणून वनपाळांना आश्वासन दिले. दधीमुखाचे बोल ऐकून वनपाळ हातामध्ये ताल शाल वृक्ष घेऊन वानरांना दंड देण्यास निघाले. दधीमुखाने तालवृक्ष फेकताच अंगदानं वरच्यावरती तो झेलला. दधीमुख पित्याच्या मातुल कुलातील वृद्ध पूज्य आणि श्रेष्ठ आहे हे सर्व विसरला आणि धरणीवरती पाडले. रक्तबंबाळ झाला. त्याच्यावरती वानरांनी पाणी शिंपडून सावध झाल्यावर आपण सर्व सुग्रीवाला सांगू म्हणून वनकरांसकट आकाशामध्ये उडत सुग्रीवापाशी आला. तेव्हा सुग्रीव आणि इतर वानर राम लक्ष्मणासमोर हात जोडून उभे असलेले पाहिले. सुग्रीवाची आज्ञा मोडणाऱ्याला अत्यंत कडक शिक्षा होते. आपण नाककान कापले जातील आणि इतर काही कडक शिक्षा होईल या भयाने दधीमुख ओक्साबोक्षी रडू लागला. सुग्रीवाजवळ आला. सुग्रीवाने अभय वचन दिल्यावर दधीमुखाने सर्व हकीकत सांगितली. जय जय रघुवीर समर्थ.